हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर याच्या अगोदरच्या एका ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर आमच्या घरातील एक भिंत जी आहे त्याचा वॉलपेपर खराब झालेला होता आणि तो खराब झालेला वॉलपेपर आम्ही काढला, एक दुसरा नवीन वॉलपेपर त्याच्या जागी पेस्ट करतोय। पण झालं असं की जेवढे वॉलपेपर मागवलेले होते थोडंसं कॅल्क्युलेशन चुकलं आणि कमी पडले, तर मग त्याच्यामुळे ती अर्धवटच भिंत मी तुम्हाला दाखवलेली होती। मग ह्यांनी त्याच दिवशी सेम तोच वॉलपेपर परत ऑर्डर केला आणि पहिला जो वॉलपेपर होता तो येण्यासाठी जवळजवळ 7 ते 8 दिवस लागले आणि हा दुसरा वॉलपेपर अगदी 1-2 दिवसांमध्येच आलेला आहे आणि आज त्यांनी हा वॉलपेपर चिटकवण्याचं काम हाती घेतलेलं आहे। तर बघूयात आता आजच्या दिवसामध्ये हा वॉलपेपर चिटकवणं होतं आहे की नाही, आणि झाल्यानंतर तर पूर्ण अख्खी जी भिंत आहे ती मी तुम्हाला दाखवेलच। चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात। ह्या वॉलपेपरबरोबर इतरसुद्धा आणखीन बऱ्याचशा घडामोडी असतील ज्या की तुम्हाला पाहायला मिळतील। तर आजचा ब्लॉगसुद्धा नेहमीप्रमाणेच मस्त इंटरेस्टिंग अशा पद्धतीचा होणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर तुम्ही इथं बघू शकता, गेल्या म्हणजे आत्ता जो वॉलपेपर आलेला आहे तो हा इकडं 1 नंबरचा ही पट्टी यांनी बसवून घेतलेली आहे आणि अगदी तेवढाच पोर्शन राहिलेला आहे, पण ह्यांनी कामावरून सुट्टी घेतली। काय कारण? तर नाही तर बघा, हा सगळा पसारा राडा राडा राडा, तर तेवढंच ठेवलेलं आहे, थोड्या वेळाने करतो म्हटलेत, कारण की ते आजच ड्युटीवरनं आलेले आहेत आणि मला थोडीशी यांची मदत हवी आहे माझ्या कामासाठी, रेसिपीसाठी। तर त्याच्यामुळे ते म्हटले की ते मी नंतर करतो। आणि आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे मेन तिथं जो बल्ब दिसतोय आणि जे त्याचं हे दिसतंय काय म्हणतो फिटिंग, तर ती फिटिंग हे म्हणतात की ते काढावी लागेल आणि मग नंतर तो पेपर चिटकवावा लागेल जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल। त्यांना म्हटलं त्याच्यावरनं पेस्ट करा त्या फिटिंगच्यावरनं, पण ते म्हणले तसं नको करायला, कारण की मग ते छान दिसणार नाही, व्यवस्थित दिसणार नाही। हा पोर्शन एवढाच दिसतोय राहिलेला, पण त्याच्यासाठी सुद्धा बराचसा वेळ द्यावा लागतो, तरच ते व्यवस्थित असं बसलं जातं। तर त्याच्यामुळे म्हटलं मग राहू द्या, आता थोड्या वेळाने करा हे तुमचं जे काही राहिलेलं काम आहे ते। तर मग आता बघूयात थोड्या वेळाने, आणखीन बराचसा वेळ आहे, आताशी 12:15 आहेत, आणखीन आपल्याकडे 8 दिवस आहे, तर मग ते कधीही बसवतील आणि बसवल्यानंतर तुम्हाला दिसेल। रानू आलेला आहे बाहेरनं फिरून, दमून भागून घरी आलेले लेकरू, 1.5 तास झालं ते गेलेला होता खेळायला। कोण रागवतं राणा तुला? काय ए भूपू इकडे। मग काय त्याला चालायला येते तरी त्याचं रांगायचं काय संपना। आणखीन राणू तुला कोण रागवत? ए ए ज्या वेळेस अभ्यास करायचा तेव्हा कर, म्हणजे झालं। कोणाचं आहे ते? काय करायचं पेननी? आजी कुठे आहे? आजी भू भू कसा करतो राणू अभ्यास? कुठे भू भू? हंबा म्याऊ। सई खूप हुशार होती, सईने फक्त एकदाच भिंतीवरती असा थोडासा गुरगुटा केलता, तर तिला सांगितलं होतं की सई या भिंतीवर लिहायचं नाही, भिंत खराब होती। आणि मग तिनं एकदाच केलेलं आणि तिला मी एकदाच समजावून सांगितलेलं, तर तिथनं परत तिनं आतापर्यंत कधीच भिंतीवर एक रेष सुद्धा ओढलेली नाहीये। आणि राणा किती आगाव आहे ते मी तुम्हाला दाखवते। नाव कुणी काढलं इथं? कुणी काढलं ते? होय 9-8। मी संध्याकाळी आहे ना सईचा अभ्यास घेत होते, तर अगदी 1-2 मिनिटासाठीच राणाच्या हातामध्ये ती जे कलरच्या पेन्सिल आहेत तर त्या त्यांनी घेतल्या आणि बाहेर आला। आणि नाना सर राधिका लक्ष देत होते, पण तरी सुद्धा त्यांच्या सुद्धा नजर चुकीने हे इतकं सगळ्या भिंतीवरती त्यांनी नाव नाव करून एवढी सगळी नावं काढून घेतलेली आहेत। राधिका राधिका भाऊजींच्या पाया पडती म्हणते, भाऊजी पाया पडते तुमच्या म्हणतो मी, नका लावू। कात्री कुठे ठेवली होती तिथं तिने? नाही नाही मला असं वाटलं की काय पाया पडते, भाऊजी तुम्ही कागद नका लावू बाजूला वाहू माझ्या दरवाजात ना। मेरको सोने को जान आहे भाऊजी। बघा ई राधा बघा, ओ का मी मग तिला म्हंटल मी नाही केलंय, केलंय मी आता
पण तू कोथिंबीर नीट करायला बसली कुठं? मी तर बसली आहे, इथं आधी काही नव्हतं. पण मी म्हटलं राहणार नाही दोन निवडा, तर त्या पोरांनी आम्हाला सगळं टाकलंय खाली, त्याच्यामुळे राहणार नाही. मी म्हटलं त्याने केलंय का अवमान करावा थोडा. मग काय तर राधिका तिची लहानपणीचे हाऊस राहिलेली जी काही गंमत जम्मत आहे ती खेळून घेते राणासोबत. ही जी पूर्ण भिंत आहे ती अशा पद्धतीनं वॉलपेपर बसून पूर्ण झालेली आहे. तरी कशी वाटतीये ते कमेंट करून नक्की सांगा. आणि किती वाजता झाली म्हणजे मी तुम्हाला आता 3 वाजता दाखवतीये, पण मग अशी 2 वाजताच त्यांचं करून झालं, कारण की मध्यंतरी थोड्या वेळ ते थांबले होते. मग परत त्यांचं त्यांनी करायला घेतलं. कोणाचा मोबाईल आहे? कोणाचा मोबाईल आहे? मामा. हे कोणाचा आहे? मामांना खाऊ दिला का? मामांना खाऊ दिला का? हा खावा म्हण. खावा म्हणा मामा. झेंडा. नाही नाही त्याच्या येते की लक्षात. ना ना सगळ्यांचे मोबाईल त्या लक्षात येतात. मम्मीला भेटायला मामा आलेत. मामा इथनं जाते आणि त्यांना या या म्हटलं तर नाही मला वेळ नसतो. आणि आता मम्मी आली आहे म्हणून खास आलेत स्पेशल मम्मीला भेटण्यासाठी. घरी तयार केलेला आहे खुर्मा, जो की बाजारामध्ये विशेष करून यात्रेमध्ये हा मिळतो. यात्रा जत्रा आणि जे गावचे बाजार असतात तर त्याच्यामध्ये हमखास हा खुर्मा मिळतो. मस्त झालेला आहे, घरातल्या सगळ्यांनी खाल्लेला आहे. आणि आता राधिका कधीही गोड न खाणारी व्यक्ती ती खाते. आपण तिला विचारू की आता हा खुर्मा कसा झालाय? कसा झालाय ग दादा? छान झालाय म्हणजे तुम्हाला सांगू का, मगापासून तिचा हा 5वा किंवा 6वा तरी हा असा तुकडा असू शकतो. तुकडाच म्हणू आपण याला, तुकडा असू शकतो. ती कधीही गोड खात नाही म्हणजे तिने इतके खाल्लेत म्हणजे नक्की छान झालाय. छान मस्त याला आतनं अशा लेअर्स आलेल्या आहेत बघा. कोणाकोणाला हा खुर्मा आवडतो खायला राधिकाला कमेंट करून सांग. वातावरण बदलामुळे सई आणि राणा दोघांनाही सर्दी झालेली आहे. आणि आता गंमत बघा. कोण दाबणार बटन? राणूच्या हातात द्या. घे रे राणू हातात. हलावा. ये घे घे घे. तू कर वाया चाललं. आमचा राणू रडून रडून हैराण झाला. आणि आता बघा कसा आश्चर्यकारक होऊन तो सई दीदीकडे बघतोय. सई बघा इथे निवांत मस्त आरामात वाफ घेते. छान आहे का सई? सई छोटी होती तेव्हा पण सई ह्याच्यापेक्षा जास्त रडत होती माहितीये का? आज संध्याकाळचा मेनू आम्ही इडली सांबरचा केला. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की संध्याकाळचा इडली सांबर कोण करतं का? तर झालतं असं की भिजू तर मी सकाळच्या दृष्टीने घातलं होतं, पण थोडस पुढं मागं झालं कामाच्या ह्याच्यामुळे ते बारीक करायला. तर त्याच्यामुळे आता संध्याकाळीची वेळ आलेली आहे इडली करण्यासाठीची. म्हटलं काही हरकत नाही, खायला काही हरकत आहे. सकाळी किंवा संध्याकाळी इडली ती इडली. एवढंच की नाश्त्यासाठी जरी असली तरी ज्यावेळेस इडली सांबरचा मेनू केला जातो त्यावेळेस तो पोट भरूनच खाल्ला जातो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मम्मीला असं जास्त काही दुसरं पोट भरून खाऊ वाटत नाही. तर मग म्हटलं चला तिला इडली आवडती तर म्हटलं इडली. मस्त पांढरी शुभ्र अशी आपली इडली जी आहे ती इथं तयार झालेली आहे. इथं कुकर लावलाय सांबरसाठी, पण म्हटलं अगोदर इडल्या लावायला सुरुवात केली म्हणजे सगळ्या इडल्या होईपर्यंत आपला सांबर तयार होतो. एकदम पटकन लगेचच इडल्या नाही काढायच्या, एक थोडा वेळ जाऊ द्यायचा, 1 मिनिटाचा वेळ म्हणजे मग व्यवस्थित अशा त्या इडल्या निघतात. आणि आता इडल्या काढायच्यात. आणि इडलीचं कसं असतं माहिती आहे, लगेच त्या अशा चिटकून बसतात ताटाला वगैरे. तर त्याच्यासाठी माझ्याकडे इथे आहे ऑडीचा इकोबेक हा कुकिंग पेपर ट्रे. अशा पद्धतीचा हा ट्रे, तर जेणेकरून आपल्या ज्या इडल्या आहेत त्या याच्यामध्ये फ्रेश राहतील आणि आहे तशा राहतील, इथं खाली चिटकून बसणार नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो ट्रे आहे तो मी या इडल्या संपल्यानंतर परत जर मला कशाला वापरायची आवश्यकता वाटली तर मी त्याच्यात सुद्धा हा वापरू शकते. खूप युजफुल असे हे ऑडीचे जे पेपर आहेत सगळेच ते आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथून तुम्ही ते खरेदी करू शकता. काढून घेऊयात. खूपही जास्त थंड होऊ द्यायच्या नाहीत, नाहीतर मग ह्या कडा ज्या आहेत ना
त्याच्या गार होतात, कडक होतात, मग आपली इडली व्यवस्थित अशी निघत नाही. छान मस्त अशी आपली इडली निघलेली आहे, इथं सुद्धा काही राहिलेलं नाही आहे.